लोकसभा निवडणुकीचा धुरा उडतोय, अर्थात सीट शेअरिंगवर तोडगा निघत नसला तरी मतदारसंघावर दावे केले जात आहेत. अशातच कोल्हापूर लोकसभेची जागा छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे अधिकच चर्चेत आली आहे. लवकरच ब्रेकिंग न्यूज देणार असे संकेतही शाहू महाराज यांनी दिले. यामुळे महाविकास आघाडीतून कोल्हापूरच्या मैदानात कोणता गडी उतरणार, कोल्हापूरची राजकीय समीकरणे काय, जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी मुक्ता लोंढे, तुम्ही पाहतात माय महानगर. कोल्हापूरची जागा ठाकरे गटाची आहे. शाहू महाराज मशाल चिन्हावर लढले तर त्यांचं स्वागतच आहे. ही झाली ठाकरे गटाची बाजू. तर शाहू महाराजांनी कोणत्या चिन्हावर लढायचं त्यांनीच ठरवावं असं काँग्रेसचं मत आहे. एकीकडे संभाजीराजे छत्रपती कोल्हापूर लोकसभेसाठी इच्छुक असताना दुसरीकडे शाहू महाराजांनी देखील मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे पंजा की मशाल शाहू महाराजांना एक ठरवावं लागेल. अशातच तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येणार आहे. पण ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल तर जबाबदारी सुद्धा असेल असं विधान शाहू महाराजांनी यापूर्वी केलंय. कोल्हापूरची राजकीय समीकरणे काय आणि पक्षीय बलाबल काय आहे हे देखील जाणून घेऊया. कोल्हापूर लोकसभेमध्ये 6 विधानसभा येतात. यापैकी राजेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून चंदगडचे आमदार आहेत. यासह पुढील आमदार आहेत प्रकाश आंबेडकर, ते शिवसेना राधानगरीमधून येतात. हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे कागल विधानसभेचे आमदार आहेत. ऋतुराज पाटील काँग्रेस कोल्हापूर दक्षिण विधानसभा मधून येतात. पी एन पाटील हे काँग्रेस करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. चंद्रकांत जाधव काँग्रेस कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात. एकंदरीतच आपण या विधानसभेचा अंदाज घेतला तर सर्वाधिक जागा या काँग्रेसकडे आतापर्यंत पाहायला मिळतात. काँग्रेसच्याच ताब्यात कोल्हापूर मतदारसंघ असल्याने सध्या राज्यसभेचे खासदार असणारे धनंजय महाडिक यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. आता शक्यता, अंदाज आणि कयास हे काही दिवसातच स्पष्ट होतील. याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. याबद्दलची अधिक अपडेट, सविस्तर डिटेल्स जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा. आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका.